नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू एजी नोटिफिकेशन। आज आपण भारताचा इतिहास STI PSI आणि ASO यासाठी प्रिलिम्सला जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण एकदा बघणार आहोत। टोटल सगळे प्रश्न 2011 पासून तर 2019 पर्यंत विचारले एकंदरीत सगळे प्रश्न आपण इकडे बघणार आहोत। हा पार्ट वन आहे। या पार्ट वनमध्ये आपण पहिले 6 चॅप्टर आहेत, तर 6 चॅप्टरमध्ये किती प्रश्न विचारले गेलेले होते ते आपण बघणार आहोत। यात आपण रिपीटेड क्वेश्चनसुद्धा बघणार आहोत आणि हे प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन्स न बघून तुम्ही अवॉइड जर केलं तर तुम्हाला कदाचित त्याचा नुकसान होऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक प्रश्न बघणं इम्पॉर्टंट आहे आणि इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला तुम्ही हे प्रश्न पहिलं बघा, नंतर मग इतिहासाचा प्रश्न अभ्यासाचा सुरुवात करा। म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्ही जर अभ्यास करत असाल तर किंवा टेस्ट देणार असाल तर टेस्ट देण्याच्या अगोदर किंवा अभ्यास करण्याच्या अगोदर ह्या प्रश्नावर तुम्ही जाऊन म्हणजे ह्या प्रश्नावर तुम्ही जा आणि नंतर मग तुम्ही बाकीचे काही MCQs आहेत ते सॉल्व्ह करा। स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून। 1757 प्लासीच्या युद्धात डॅश हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता, रॉबर्ट क्लाईव्ह नाव होतं त्यांचं। ओके, हा प्रश्न क्लर्क मेन्स 2019 विचारला आहे आणि प्रिलिम्सला पण विचारला आहे, पण तो इकडे मेन्शन केलेला नाही आहे, प्रिलिम्सला विचारला गेलेला होता। भारतातील पहिली रेल्वे डॅश ते डॅश या ठिकाणी धावली आहे, कुठे? मुंबई ते ठाणे। ओके, 2017 विचारला गेलेला प्रश्न आहे। त्यानंतर भारतात डॅश हे फ्रेंचाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते, कुठे आहे? पाँडिचेरी। फ्रेंचाचे प्रमुख व्यापारी केंद्र कोणते होते? पाँडिचेरी। इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे कोण? तर ते आहेत हैदराबादचा निजाम। नाव लक्षात राहील। हां, हे खूप महत्त्वाचं आहे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। STI PSI आणि ASO विचारला होता तुम्हाला 2017। साम्राज्यवादी विचारसरणी जोडाजुळवासारखा आहे। साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल, किम्ब्रिज विचारसरणी अनिल सेयल, राष्ट्रवादी विचारसरणी RC मुजुमदार, साम्यवादी विचारसरणी RP दत्त। हे सगळे प्रश्न तुम्ही आता बघितले, हे सगळे ब्रिटिश सत्तेची स्थापनेचा प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न त्यात विचारले गेलेले आहेत। आणि आता आपण पुढे प्रश्न जे बघणार आहोत ते पुढचे अजून 2 प्रश्न आहेत याच्यामध्ये, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमधले 2 प्रश्न आहेत। पुढचा प्रश्न, 1855 मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते कालवे इत्यादी बांधण्यासाठी, परंतु तो पैसा बर्मा युद्धासाठी वापरण्यात आला। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, STI पूर्वला तुम्हाला 2015 विचारला गेलेला आहे। ओके, हे एवढे प्रश्न आहे, हे सगळे टोटल प्रश्न आपल्याला PSI STI आणि ASO विचारले गेलेले आहेत पहिल्या चॅप्टरमध्ये। आता दुसरा चॅप्टर जो होणार आहे तो गव्हर्नर जनरल व व्हॉइस रॉय, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे। गव्हर्नर जनरल आणि व्हॉइस रॉय खूप प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, C राजगोपालाचारी। हा प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे। 1872 एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश यांचा खून केला, कोणाचा खून केला? लॉर्ड मेयो। पठाणाने कोणाचा खून केला? लॉर्ड मेयो। लक्षात ठेवा, अंदमान बेट, पठाण आणि लॉर्ड मेयो, हे तिघांचं समीकरण लक्षात ठेवायचं तुम्हाला। भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा। दिल्लीला आपल्याला आता आपली राजधानी करंटली दिल्लीला आहे, ती पहिलं कुठे होती? कलकत्त्याला होती। कोणी घेऊन गेले? तर लॉर्ड हार्डिंग्स टू लक्षात ठेवा। आधुनिक भारताचे स्थानिक स्वराज्य सरकार हे यांनी सुरू केलं, लॉर्ड रिपन यांना नावच म्हणतात आधुनिक भारताचे स्थानिक स्वराज्य सरकार। कोणी सुरू केलं आहे म्हणजे कोणी सुरू केलं हे? लॉर्ड रिपन सगळ्यांचे लॉर्ड नाव आहे, त्यामुळे लक्षात ठेवताना व्यवस्थित नाव लक्षात ठेवा। सार्वजनिक बांधकाम खाते PWD सुरू केले, लॉर्ड डलहाउजी। खूप महत्त्वाचं आहे, कारण की लॉर्ड डलहाउजीने खूप त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले कामं केले होते, तर ते त्यातले काही कामं आहेत, ते त्यातलं एक पहिलं काम आहे, लॉर्ड डलहाउजीने PWD खाता सुरू केलं आहे। 1857 उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग। ओके, वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट पास केला कोणी? लॉर्ड लिटन। आणि भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले? लॉर्ड कॉर्नवॉलिस। ओके, तर असा ऑप्शन कुठे आहे? फर्स्ट असा ऑप्शन दिलेला आहे सेकंडमध्ये, म्हणजे आन्सर असणार तुमचं 1, 2।
कधी पण नाही जेव्हा जोड्या जुळवायत ना याच्यामध्ये एक फक्त लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक दोन जरी आलं ना जोड्या जुळवायला तर तिथे खाली पर्याय उत्तर बघून घ्यायचे आणि तिथे तुम्ही टिक करू शकता. त्यामुळे तिथे जास्त कॉम्प्लिकेशन नसतं जोड्या जुळवामध्ये, फक्त तुम्हाला एक दोन ची तरी उत्तर आन्सर आला म्हणजे आली पाहिजे. सगळे येणं गरजेचं नसतं पण ॲटलिस्ट एक दोन तरी आले पाहिजे. नेक्स्ट, कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 नेमले? लॉर्ड विलियम बेंटिक. लॉर्ड विलियम बेंटिक हे नाव लक्षात ठेवा, इनाम कमिशन. लॉर्ड बेंटिक आत्ताच बघितलं आपण, ग्रँड ट्रक रोड यांनी जे केलं आहे. लॉर्ड डलहौसी आत्ताच आपण बघितला, सार्वजनिक बांधकाम PWD. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर, इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी. कोणत्या कोणत्या कमिटीला कोण येते का त्यांनी सांगितलं आहे, श्री वालचंद हिराचंद हे हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड HAL. हे म्हणजे प्रत्येकाने कोणकोणत्या ठिकाणी कोणी काय काम केलं आहे किंवा कोणी कोणत्या ऑर्गनायझेशनला होते ते इकडे दिलेलं आहे. तर लॉर्ड बेंटिकने ग्रँड ट्रंक रोडचं काम केलं आहे. नंतर लॉर्ड डब्ल्यूहाऊसने सार्वजनिक बांधकाम म्हणजे आपल्याला माहिती आहे PWD खातं त्यांचं त्यांनी चालू केलं. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी चालू केली. श्री वालचंद हिराचंद यांनी HAL चालू केले, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. तर आन्सर काय असणार आहे, 1, 2, 3, 4. त्यामुळे असा ऑप्शन कुठे आहे, 2. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? आता बघा, हा प्रश्न 2014 विचारला गेला होता. STA ला विचारला गेला होता 2014. असे हा एक प्रश्न आहे की ज्याचा उत्तर म्हणजे खूप लोकांना कन्फ्यूज होतं. तर त्याचं नाव आहे, त्याचा आन्सर आहे भारत मंत्री मोरले. यांचा आन्सर काय आहे, भारत मंत्री मोरले. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1. 22 आन्सर काय, भारतातील दुष्काळ आयोगाची यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय होतं, सगळ्यात पहिलं याच्यामध्ये कॅम्पबेल आयोग होता. त्यानंतर ड स्ट्रॅची आयोग, त्याच्यानंतर लायल आयोग होता, आणि नंतर मॅकडोनल्ड आयोग होता. म्हणजे असं कसं क ड ब अ असं आन्सर आपलं. तर मध्ये काय ऑप्शन कोणता आहे, तो ब, 2 नंबर ऑप्शन. इकडे टिक झाला नाही आहे आय थिंक सो. हां, इथं टिक नाही झालं आहे, तुम्ही एकदा करून घ्या. वरती पण टिक नाही झालं आहे. भारत मंत्री मोरले आन्सर आहे त्याचं. चांदोबाची मागणी ऐकली तर चांदोबा मोरले. ओके, चांदोबाची मागणी मोरले असं लक्षात ठेवा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, कोणती चुकीची जोडी आहे? लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा हा चुकीचा आहे, लॉर्ड लिटन भारतीय शस्त्र कायदा, लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा, लॉर्ड कर्झन भारतीय विद्यापीठ कायदा. हे सगळ्यांचे यांनी बरोबर हे कायदे यांनी चालू केलेले आहेत. लॉर्ड कॅनिंग हे चुकीचं आहे, राज उपाधी कायदा हे नाही आहे. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण भारताच्या अंतर्गत भागातून नियातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी, आणि दुसरं ब्रिटिश भांडवली गुंतवणूकीवर नफा कमवण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी. म्हणजे अ आणि ब. तर तुम्हाला मी सांगितलं होतं, लॉर्ड डलहौसीने दोन चांगले कामं केले होते. एक तर एक होतं PWD खाते चालू केलं होतं, आणि दुसरं आपलं रेल्वेचं जाळं उभारलं जातं लॉर्ड डलहौसीने. हे कामं त्या टायमाला त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी केले होते, पण आता आपल्याला ते उपयोगात येतात. हा सेम प्रश्न ना तुम्हाला लॉर्ड डलहौसीबद्दल खूप काही प्रश्न विचारले होतात. तर बरेच क्लर्कला पण विचारले गेले, 2015 क्लर्कला विचारला गेला होता PWD खातं कोणी सुरू केलं, 2018 पण सुरू विचारला गेलेला होता. तर हे प्रश्न खूप विचारले जातात, लॉर्ड वर कोण कोणी कोणतं खातं चालू केलं, गव्हर्नर जनरल व व्हॉईस रॉय यांच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईस रॉय म्हणून ओळखले गेले? हा प्रश्न खूप महत्त्वाचा. 1858 व्हॉईस रॉय गव्हर्नर जनरलला केव्हापासून व्हॉईस रॉय ओळखलं गेलं? तर एक लक्षात 1857 उठाव झाला, त्यानंतर नेक्स्ट याच्याला 1858 आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल आहेत त्यांना व्हॉईस रॉय म्हणून ओळखलं गेलं. हे लक्षात ठेवा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा, चुकीची जोडी ओळखा. इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन बरोबर आहे. खास
खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौजी, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन, काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन, हे चुकीचं आहे. काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन यांनी नाही केले, ह्यूम यांनी केलेली आहे, ए ओ ह्यूम. पुढचं आता बघूया, आता ह्या हे जे एक एक चॅप्टर आहे घटनात्मक विकास, त्याच्यामध्ये एकच प्रश्न विचारला गेलेला आहे आतापर्यंत घटनात्मक विकासवर. तो एक प्रश्न याच्यामध्ये मी मेन्शन नाही केला आहे, तो मी ते तिसऱ्या चॅप्टरचा जो प्रश्न आहे ते मी नेक्स्ट याच्यामध्ये घेणार आहे, तर तो चॅप्टर आपण नंतर बघूया. आता पुढचा बघूया आपण ब्रिटिश सरकारची, ब्रिटिशांची आर्थिक धोरणे, याच्यावर आपण थोडेसे प्रश्न बघणार आहोत. हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे डॅश स्थापन केले, ते रेल्वे बोर्ड स्थापन केलं, म्हणजे रेल्वे बोर्ड जे आता आहे आपलं RRB, रेल्वे एक रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे आणि रेल्वे बोर्ड आहे, तर ते स्थापन काय झालं आहे, ते कोणी स्थापन केलं आहे, ते रॉबर्टसन कमिटीद्वारे स्थापन केलं आहे. त्यानंतर पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून डॅशपर्यंत होती, क्रॉफर्ड मार्केट म्हणतो आपण, क्रॉफर्ड मार्केट तिथपर्यंत होती, मुंबई महानगरपालिकेपासून क्रॉफर्ड मार्केटपर्यंत विजेवर चालणारी पहिली ट्राम. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण, RC दत्त. 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे, रोमेश चंद्र दत्त. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, PSI विचारला गेलेला आहे. 1920 भारतात कापड गिरणी क्षेत्रात स्त्री कामगारांची टक्केवारी किती होती, 20% होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला कारण त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते आणि वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे, हे दोन आपले हे कारण आहेत. भारतीयांना रोजगार मिळवून देणे हे त्यांचं कारण नव्हतं, भारतीयांना उद्योगधंद्यांचा विकास करणे हे सुद्धा कारण नव्हतं. तर हे तुम्हाला लगेच समजून येईल की हे दोन आन्सर नसणार आहेत, त्यामुळे आन्सर काय असणार आहे, 4, अ आणि ड. भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सरचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले आहे, ॲडम स्मिथ. पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता, किमतीचे स्थिरीकरण, हा ASO पूर्व 2014 विचारला होता. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही, भात व गहू, कारण की भात आणि गहू नीळचं उत्पादन त्यांनी घ्यायला सांगितलं होतं, कारण की नीळ त्यांच्या खूप त्यांना गरजेचं होती. भात आणि गहू हे दोन उत्पादनं त्यांनी घ्यायला नाही सांगितले होते, त्यांनी पण ते प्रोत्साहन दिलंच नाही, कारण की ते आपणच जास्त कन्झ्युम करत होतो. बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू कोणत्या वर्षी सुरू झाली, बघा हे प्रश्न उलट फिरवला आहे, पहिला विचारलं 1853 कोणती रेल्वे सुरू, कुठून कुठून रेल्वे सुरू झाली, आणि आता प्रश्न विचारला की बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली, ते 1853. प्रश्न उलट सुलट विचारतात ते फक्त. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे हा ग्रंथ कोण लिहिला आहे, दादाभाई नवरोजी. औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला आहे, हा लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप विचारला जातो, भारताचा उद्योगाचा विकास करण्यासाठी औद्योगिक आयोग हा 1916. औद्योगिक आयोग. हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते, वारंगळ. हिंदुस्थानचे मँचेस्टर वारंगळ. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो, दिल्ली ते कोलकाता. पुढचा प्रश्न, आर्थिक कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले, त्याचं नाव आहे पुणे सार्वजनिक सभा.
कृषी विषयक आणि आर्थिक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये जनजागृतीचं काम कोणी केलं? पुणे सार्वजनिक सभा. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण या नावाने ओळखल्या जात होते धन निसार अथवा संपत्तीचा निचरा. त्यांचं धोरण हेच होतं की धननिसार आणि अथवा किंवा संपत्तीचा निचरा. राष्ट्राची संपत्ती हे नाही आहे, वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहे हे पण नाही आहे, ओनली ऑप्शन 2. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे नगदी पिकांचे उत्पादन घेणे. शेतीमध्ये कारखानदारी उभारणे हे चुकीचं आहे, शेतीची खरेदी विक्री करणे चुकीचं आहे, पारंपरिक पिके घेणे चुकीचं आहे. पारंपरिक पिके घेतच नव्हते, नगदी पिकांचे उत्पादन घेणे, तेव्हा त्यांना व्यापारीकरण होत होतं. पुढचा प्रश्न, भारताच्या दारिद्र्यामुळे मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारा भारतीय पहिले भारतीय विचारवंत कोण? तर दादाभाई नौरोजी. भारतीयांच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असं सांगितलं कोणी आहे? दादाभाई नौरोजी. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले, म्हणजे अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे. म्हणजे जसं नीळ त्यांनी उत्पादन घेतलं, भात आणि गहू यांना त्याने डावललं. अनुद्योगीकरण म्हणजे काय? औद्योगिक उत्पादन कमी होणे. आहे सिंपल प्रश्न विचारतात ते PSA PSA ला. काही सिंपल आहेत, काही थोडेसे डिफिकल्ट आहेत. 1935 कायद्याविषयी कोणते विधाने बरोबर आहेत? तर कोणते विधाने बरोबर आहेत? भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती हे चुकीचं आहे. अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघात तयार केले, बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना हे पण बरोबर आहे. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. तर हे 3 अ ब आणि ड म्हणून आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. 1919 भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? भूपेंद्रनाथ बसू. हा क्वेश्चन खूप डिटेलमध्ये आहे, तुम्हाला तेव्हा ते डिटेलमध्ये जेव्हा वाचणार, जेव्हा पेपर पुस्तक वाचणार, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये हा याचा उल्लेख केलेला आहे. 1919 भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? तर भूपेंद्रनाथ बसू. पुढचा प्रश्न, 1920 भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आली. 1858 भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. परिणाम काय होता? 1858 भारत सरकार कायद्याचा कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. भारत सरकार कायदा 1919 कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते? भारत सरकार कायदा 1919 कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते? मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व वैशिष्ट्य नव्हते, होते नाही. खालीलपैकी 1935 भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती? हे 4 वैशिष्ट्ये आहेत: प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्यपद्धती, दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता कार्यरत होती? 1937 ते 1939. 1919 माउंटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? 145 व 60. 1925 केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? तर विठ्ठलभाई पटेल. संस्थानांना दिलेली सवलती व गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? तर हा 1935 कायदा. 1919 माउंट फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? लोकमान्य टिळकांनी. हे महत्वाचं आहे. ब्रिटिश सरकार भारताला
टप्प्याटप्प्याने स्वशानाचे स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 साली मॉन्टेग्यू यांनी घोषित केले होते. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1955 कायदा. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? रयतवारी पद्धत आता ही वेगवेगळी पद्धत आहे, तर ही पद्धत समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचायला लागेल. रयतवारी पद्धत काय? मद्रास, मुंबई. कारण की हा या रयतवारी पद्धतीवर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापार तत्व दिसत नाहीत. नाही आहे, नाही आहे. प्रिंगलचे पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रिव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर आन्सर आहे 4. स्वातंत्र्य समता बंधुता जेम्स स्टीफन्स ऑप्शन नंबर 1. कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिस. महालवारी पद्धती थॉमस मनरो. रयतवारी पद्धती लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक परत आले. रयतवारी पद्धत त्यांनी चालू केली होती. कुठे चालू केली होती? मद्रासमध्ये चालू केली होती. हे असे लिंक आणि कनेक्टेड प्रश्न आहेत. काही प्रश्न रिपीट होतात, तुम्हाला फक्त तिथे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. प्रश्न कुठे रिपीट होणार ते संबंध नाही. लॉ आता जोड्या लावामध्ये पण रिपीट होऊ शकतात प्रश्न. मग त्याचा आन्सर काय असणार? 1, 2, 3, 4. तर आन्सर कुठे येते? ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 आहे. चुकीचं दिलेलं आहे खाली. ठीक आहे. ब्रिटिशांना शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? जमीनदारी व रयतवारी. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली? रिकॉर्डचा खंड सिद्धांत ऑप्शन 1. एल्फिस्टने कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी पद्धत कोणती चालू केली? मौजेवार. मौजेवार ही पद्धत चालू केली. 1 प्रश्न आहे. हा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी. याच्यामध्ये शेतकरी जमीन मालक बनले. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? जमीनदारीला आळा घालण्यासाठी आणि कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी. म्हणजे अ आणि ब ऑप्शन नंबर 1. पुढील पैकी कोणती जोडी अचूक आहे? वॉरन हॅस्टिंग लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला, बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगाल, बरोबर आहे. थॉमस माथल्स रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते आहे. रयतवारी पद्धती चालू केली त्यांनी, नाही लॉर्ड बेंटिकने चालू केले. आणि कुठे चालू केले? बंगाल. रॉबर्ट किथ प्रिंगल हे डेव्हिड रिकॉर्डचे शिष्य. बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला, सरदार पटेल. पुढचा प्रश्न आहे, मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इसवी सन 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला, तो कोणता बदल आहे? जमीन कसणाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुली मागणी कमी केल्या. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅश या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. रयतवारी बघा, रयतवारी कायमधारी आणि महालवारी या 3 पद्धतीचा खूप प्रश्न विचारला जातात, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि कोणत्या याच्यात शेतकरी मालक झाले होते? रयतवारीमध्ये. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे? रयतवारीमध्ये. सो असे हे टोटल प्रश्न आपले सगळे झालेले आहेत. पहिल्या 6 चॅप्टरमधले सगळे प्रश्न आपण कलेक्ट केलेले आहेत. आता हे पहिले 6वा चॅप्टर जो होता, जो त्याच्यामध्ये आपण जमीन महसूल धोरण जे होतं, म्हणजे जे इंग्रज होते ते आपल्याकडून कसे कोणत्या पद्धतीने महसूल गोळा करत होते, तर त्या सगळ्या जमीनदारी व रयतवारी जे पद्धत होती आणि त्यानंतर मग ती कायमधारा पद्धत पण एक होती त्यात, अशा ह्या पद्धती होत्या. तर ह्या पद्धती सुरू करणारे कोण होते, कोणी सुरू केल्या,
याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात, तर त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर नंबर 6 लक्षात ठेवा. सुरुवात करताना तुम्ही असं कोणताही एखादा म्हणजे समजा इतिहासाचा सुरुवात करत असाल तर कुठूनही सुरुवात करू नका. व्यवस्थित एक तुमचं पहिला टाइम टेबल आखा. त्याच्यामध्ये टाइम टेबलमधील जे प्रश्न जे म्हणजे ज्या चॅप्टरवर जास्त प्रश्न विचारले जातात, जसं जमीन महसूल धोरण याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेलेत, आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेले, त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. तर हा चॅप्टर करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक चॅप्टर मी ज्याचं नाव सांगितलं होतं, ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरणे, याच्यावर पण प्रश्न खूप जास्त विचारले गेलेले आहेत. त्यानंतर घटनात्मक विकास, याच्यावर थोडंफार विचारले गेलेले प्रश्न आहेत. आणि सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न आहेत गव्हर्नर जनरल व व्हॉईसरॉय, कोणते गव्हर्नर जनरल यांनी काय काम केलं, हे सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे हे चॅप्टर्स खूप महत्त्वाचे आहेत, गव्हर्नर जनरल व व्हॉईसरॉय. त्यानुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल स्केड्यूल करा. पुढचा आपण व्हिडिओ नेक्स्ट याचा पार्ट 2 बघणार आहोत. त्या तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ आणेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि जर व्हिडिओ जर आवडली तरच लाईक करा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून किती इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर त्यासाठी आम्हाला कळवण्यासाठी कमेंट करा. थँक्यू सो मच.